म्हणजे अशी बरीच घर आहेत बघा, आता हे घर आहे, हे असं पूर्ण बंदच आहे. इकडं मळण रोडला तळीत राहत होतो, जाणार आहे आता उद्या. कोकणामध्ये बाबू असं म्हणतात, तर मी जवळजवळ गेलो तर मनी कॅनॉट बाय हॅपीनेस हे का म्हणतात हे ह्या उदाहरण. तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बऱ्याच दिवसानंतर चॅनल वरती व्हिडिओ. तर म्हणजे जवळजवळ वर्ष, एक वर्ष झालं होतं ऑगस्टला या महिन्यामध्ये आपल्याला कोकणामध्ये येऊन. तर जवळजवळ एक वर्ष आम्ही एकाच रूमवर होतो, ती गजानन मित्र. पण सोडताना जरा वाईट वाटत होतं, पण सोडायला लागलीच रूम ती, कारण तिथं राहणं एवढं पॉसिबल नव्हतं काही प्रायव्हेट रिझनमुळे दुसऱ्या. त्या मालकांनी पण मला वर्षभर खरोखर खूप चांगली साथ दिली. दाखवलीच असेल ह्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता ती रूम कशी होती. म्हणजे टिपिकली जसं जे घर मालक असते, म्हणजे त्या कुठल्या ते अशी बनवाबनवीमध्ये दाखवलंय बघा, तसं त्याच्या पॅरल युनिव्हर्समध्ये जे घर मालक असतंय तसं ते घर मालक होते. त्यामुळं ते वर्षभर तर तिथं भारी होतं, पण आता ते एकदम बदलायचे म्हणल्यावर त्यानंतर एकदम टेन्शन आलं मला की आता कुठं काय करायचं, कसं करायचं लगेच. आणि इथं जिथं आम्ही राहतो आहे तिथं म्हणजे सगळ्या रूमच आहेत, पण कोणत्या ठिकाणी कशा रूम आहेत हे काही सांगता येऊ शकत नाही, त्यामुळं रूम बदलायची होती. आता 10 दिवस गावाकडेच होतो, त्यामुळं एकदम रूम बदलायची होती. त्यामुळं जे सामान होतं ते माझ्या दुसऱ्या मित्राच्या रूममध्ये ठेवलं, आणि आता 2-3 दिवस रूम बघायच्या अगोदर कुठेतरी राहायला पाहिजे. त्यासाठी ॲडजस्ट करायला तर आपल्या इकडे तरी कोण नाही आहे, म्हणजे बाबा कोण पाहुणा आहे, आत्ती आहे, मावशी आहे, असं कोण नाही आहे. त्यामुळं 2-3 दिवसाच खरोखर खूप प्रॉब्लेम होता. त्यामुळं मी ठरवलं की बाबा जे आपण कलिंगडाचा व्हिडिओ केला होता, तेजस्वी दादा ते माझा मित्रच होता चांगला, मी त्याला फोन केला फक्त एक की बाबा असं असं आहे आणि 2-3 दिवस मला ॲडजस्ट करायला पाहिजे, दुसरीकडे कुठं रूम आहे की बघ. तर तिने पहिल्यांदाच म्हणलं की दुसरीकडे कशाला, आमच्याच घरी राहा. तर जवळजवळ मी गेले 3 दिवस, म्हणजे तळापासून लाईफ बॉटम लाईन लाईफचं कसं काय काय आहे त्यात मी 4 दिवसाचा एक्सपिरियन्स तुम्हाला थोडक्यात सांगतो. सुद्धा जवळजवळ एक मस्त तरी असेल. त्यामुळं जी कोल्हापूरची लोक आहेत किंवा घाटावरची लोक आहेत, सकाळी साला झोडतात, म्हणजे साला दिवस चालू होते त्यांचा साला. म्हणजे आता आमच्या घरीच 7 पर्यंत धारा काढून दूध घालले जाते, त्यामुळं कोकणामध्ये अशा डेअरी वगैरे काही संबंधच नाही. त्यामुळे इथली लोक निवांत 8 वाजता उठतात, 9 वाजता त्यांचा नाश्ता होते, दुपारचं जेवण जवळजवळ 1 वाजता होते. इकडं जवळजवळ 10 वाजता तरी जेवण असतेच लोकांचं आपल्या इकडल्या, 10 ते 11 पर्यंत. 1 वाजेपर्यंत एवढं कोण थांबत नाही, 1 वाजेपर्यंत आपण सगळी कामं करून येऊन शेतातील झोपलेलं वगैरे असते, तेव्हा यांचं 1:30 ते 1 वाजता जेवण तयार होते, आणि मग ती 1 वाजता जेवतात. 1 ते 3 पर्यंत ही झोपतात. शनीचा दिवस आहे किंवा कामाचा दिवस आहे, त्यामुळं बरेचसे लोक शेतामध्ये काम करतात. ते झालं 3 वाजता चहा होतोय, चहामध्ये पण म्हणजे दुधाचं प्रमाण खूप कमीच आहे कोकणामध्ये. जेवणामध्ये आपल्या इकडे जवळजवळ 1 वाटी दूध लागते, तसं कोकणामध्ये दुधाचा काही विषयच नाही. सबसे पहले घबराना नहीं, 50-60% लोक फक्त चहाचा दुधाचा चहा पितात, बाकीचे जे लोक असतात ते कोरा चहा म्हणजे त्यात दूधच नाही आहे असा चहा पितात. त्या दूध घ्यायला गेलं तर तुम्हाला पिशवीचं दूध घ्यायला पाहिजे, कारण जे म्हशी वगैरे पण आहेत त्यांना चारा नाही, म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला चारा मिळेल पण उन्हाळ्यात चारा मिळणार नाही. दूध स्कीप होते या जेवणातील. झालं 3 वाजता सगळे उठतात, 3 वाजता परत तिथं बसाय. म्हणजे कोकणात काम खूप कमी आहे लक्षात ठेवा, काम म्हणजे असं आहे असं नाहीच आहे लोकांना. आपल्या इकडली लोकल हे काम करते असं मला वाटते आता इथं 3-4 दिवस राहिलेलं बघून, कारण आपल्या इकडं पहिली बघा सकाळी साला उठणार, 7 ते 7:30 धारा वगैरे मशीनच्या. त्यानंतर आपल्या इकडली लोकं पण जी कामावरती लोक आहेत ती पण सकाळी वैरणला वगैरे जाऊन मग कामावर जाणार. इथं तसं काही नाही, जे कामाला आहेत ती डायरेक्ट 8-9 उठून डायरेक्ट कामाला जातात, आणि 4-5 वाजेपर्यंत असंच निवांत. त्यानंतर मग रात्रीचं जेवण 9-9:30 एवढा लेटला होतं, आणि मग 9:30 लोक झोपतात. आय एम आउट. आता म्हणजे मेसच्या कम्पेअर टू इथं जेवण थोडं भारी होतं थोडा, हे तर कसं आहे घरगुती जेवण ते जेवणच आहे, किती पण काय पण होते. डेमोक्रेसी कोई कुछ भी बोल सकता है. कोकणातील लोक म्हणजे आपल्या इकडे कसं बाळ बीळ वगैरे असं म्हणतात लोकांना, म्हणजे मुलांना वगैरे आपल्या, तर कोकणामध्ये बाबू असं म्हणतात. तर मी जवळजवळ त्यांच्या घरात 3 ते 4 दिवस जे झालं जेवते, ॲक्च्युली माझं जे मेजचं जेवण होतं त्यापेक्षा इकडं डबल जेवण झालंय. बाबू खा बाबू खा बाबू खा करत भगवान क्या जुलूम है. खरोखर कोकणातील लोक खूप म्हणजे खूप गोड आहेत, एवढं मी एक्सपेक्ट करायला नव्हतं की बाबा आपण म्हणजे मला तर खरोखर खूप भ्या वाटलं की बाबा आता नेमकं राहायचं कुठं, आणि लगेच रूम मिळणं इथं अवघड आहे तसं.
त्यामुळे मला वाटायचं होतं की आता काय नेमकं काका परत यायला लागते परत कोल्हापूरला. त्यांच्यात बाकीच्या दोन मावशी आहेत त्यासारखं त्यांच्या घरात राहिल्यासारखं असं फील वाटत होतं. खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर काय त्यांचा संबंधच नाही एवढा, म्हणजे एवढं त्यांनी प्रेम किंवा बाकीच्या गोष्टी दाखवण्याचा. तसं बघायला गेलं तर मनी कॅनॉट बाय हॅपीनेस हे का म्हणतात हे ह्या उदाहरणामुळे कळते की बाबा आपल्याकडे जरी पैसा नसला पण माणुसकी असली तर लोक म्हणजे खरोखर खूप मदत करतात. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नंतर मी व्हिडिओमध्ये शेअर करतो तुमच्यासोबत की बाबा रूम पार्टनर कसं पाहिजेत किंवा बाकीच्या गोष्टी. कंट्रोल बरेचशी लोक मित्र म्हणा कारण पुण्यात वगैरे राहतात त्यांनी पण ह्या काळजी घेतल्या पाहिजे की आपलं रूम पार्टनर कसं पाहिजेत. पण खरोखर कोकणामध्ये आता मी 4 दिवस राहिलेलो की नाही एकदम भारी वाटले आयुष्यात. म्हणजे असं ही आठवणच राहणार आहे एक चांगली की बाबा 4 दिवस जे आपण राहिलो ते चांगलंच आहे. आणि आता आपण रूम बघितलं सगळं झाले आता त्यांचं फिक्स पण झाले. रेंट थोडं हाय आहे पण आता नवीन एजपर्यंत आपल्याला तेवढं काढायला पाहिजे. तर त्या रूमचा पण व्हिडिओ बघू आता थोडं कन्सिस्टंटली म्हणजे 3-4 दिवसांतरी व्हिडिओ येतीलच. कोकणातील लोकं पण तेवढी शांत आहेत आणि घरं तसं बघायला गेलं तर म्हणजे मी तरी प्लॅन करत होतो की गावातच राहायचं पण गावात राहणं मला तर वाटत नाही एवढं पॉसिबल होईल कारण थोडी भीतीच वाटते संध्याकाळची. कारण कसं आहे आपल्या इकडं घरं एक सारी काय तिकडं घरं म्हणजे इथं 4 आहेत इथं 2 आहेत इथं 4 आहेत इथं 2 आहेत त्यामुळे एकदम डेंजर वाटते संध्याकाळचं इमर्जन्सीमध्ये. ते व्हायला म्हणजे गावात राहण्याची सायकोलॉजी व्हायला कमीत कमी 2 ते 3 महिने लागतील त्यामुळं अभ्यास वगैरे काय होणार नाही 2-3 महिने. त्यापेक्षा मग ठरवले की तिथंच रूम घेतल्या ती रूम तुम्हाला पुढल्या वेळेमध्ये दिसेल. मनी कॅनॉट बाय हॅपीनेस मला पण ते वाटायचं खरोखर की बाबा नाही पैसा आहे म्हणल्यावर सगळं होते. पैसा आहे म्हणून सगळ्या गोष्टी होत नाहीत लक्षात ठेवा. हे असं प्रेम किंवा बाकीच्या गोष्टी किती पण पैसा देऊन आणि किती पण हॉटेलला किती पण दिला असं तरी मला एवढं प्रेम किंवा बाकीच्या गोष्टी या 4 दिवसामध्ये मिळाले नसते. खरोखर कोकणातील माणसं एकदम बेस्ट आहेत. खरोखर म्हणजे आता जे शिक्षक वगैरे बरेचशी लोक आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेत तर त्यांना खरोखर खूप प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही म्हणजे काय म्हणतात आस्क फॉर हेल्प असं विचारलं पाहिजे लक्षात ठेवा. तर लोक इथली खरोखर म्हणजे साथ तुम्हाला चांगली देतील. तुम्ही जर हे ताट वगैरे असाल तर मग थोडा खरोखर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. त्यांच्यात आहे दोन तीन दिवस हा कुठं तिकडं मळण रोडला तळीत राहत होतो जाणार आहे आता उद्या होय. तिथं रूम जरा चेंज करायची होती तिथली तळीवरली. हा मित्र होते दोघं तिघं हा ते गेलेत जरा होय. जेवण बनवून खाणार तू? नाही नाही मेसला गवत काढायला नाचणीचा. हा 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 झालं काय? हा हे भात नाही भातासारखं वाटते पण नाचणीचं पीक आहे. कोकणामध्ये आता दोनच फक्त पीक आहेत एक म्हणजे भात आणि एक म्हणजे नाचणी. ही अशी घरं आहेत बघा कुठं कुठं तरी एक घर असते आणि बाकी म्हणजे तिथं आहे तिथं क्लबनं घर आहे सुद्धा 2-3 त्यामुळे काय वाटत नाही. वातावरण एकदम भारी आहे मात्र राहायला म्हणजे अशी फॅमिली असली तर काही टेन्शन नाही राहायला गावामध्येच. पण सिंगल लोकांनी राहणं म्हणजे लईच म्हणजे होईल पण त्याला सायकोलॉजी 2-3 महिने तरी आरामात लागतील. म्हणजे अशी बरीचशी घरं आहेत बघा. आता हे घर आहे हे असं पूर्ण बंदच आहे तिथं बघू शकताय. आता ही लोक मला वाटते फक्त गणपतीला येतील त्याच्यानंतर आणि परत महिनाभर राहतील आणि तिथून पुढं बंद जातील. अशीच घरं कोकणामध्ये जवळजवळ गावामध्ये 80-90% परिस्थिती हीच आहे की एवढं असं चांगलं मोठं घर असून ते आता बंद आहे. हे बघा घरं वगैरे भारी आहेत मात्र आणि रोड पण गावामध्ये भारी मेंटेन राखलं आहेत. असं सगळं रोड पूर्ण गावामध्ये आहेत त्यामुळं ट्रान्सपोर्टेशनचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. बाकी हे काजूचं झाड आहे हे ते हेजं आपण ते खात होतो तेजं झाड आहे. बाकी झाडं काही जास्त प्रकारचे नाहीत. तर बाकी इथं दिवसभर ती माणसं कामाला होती जशी आपल्या इकडे कामाला असते तशी. पाऊस नाही पण दिवसभर पण ऊनच होतं इथं त्यामुळे कोकणामध्ये पाऊस पडणं आता लय गरजेचं आहे नाहीतर हे पीक वाळून जाणार आहे. आपल्या इकडं मोटर चालू करतील पाण्याची किंवा नदीची आणि त्यानंतर काहीतरी करता येईल. पण इथं तसला काही विषयच नाही आहे त्यामुळे पीक संपूर्णपणे वाया जाणार जर पाऊस जर पडला नाही तर. पडेल असं सांगितले पण बघू आता किती दिवसात. पण ऊन लय आहे दुपारचं. हे त्यांचं कुत्रं आहे बघा तेजस भाऊन देऊन म्हणजे बघितल्यावरच चोराने किंवा बाकीच्यानं पळून जावं. कुत्रं पाहिजे जे कोकणामध्ये राहते त्यांना माहीत असेल कुत्र्याची व्हॅल्यू कुत्रं पाहिजेच. बाकी हे त्यांच्या काकांचंच घर आहे. हे घर तसं एकदम भारी आहे मात्र आणि त्यांचं इथून खाली घर आहे इथून जरासं असं गेल्यावरती. तर तेच बऱ्याच दिवसा तर तेच बऱ्याच दिवसानंतर मी पण व्हिडिओ बनला होता त्यामुळं म्हणलं थोडं बघा जरा व्हिडिओ बनवू त्यामुळं जरा मन जरा फ्रेश होते.
कारण सगळ्या गोष्टी थोड्या बोलल्यामुळे, तर तेच विषय होता. पण खरोखर कोकणातली माणसं, म्हणजे आता माणसं सगळीकडली चांगली आहेत सोडा, पण कोकणातली थोड्या माणसांच्याकडे साधेपणा किंवा बाकीच्या गोष्टी अजून पण लोकांमध्ये आहेत एवढ्या, म्हणजे जनरेशनला. नंतर नंतर राहायला एकदम भारी आहे कोकण, निवांत, एकदम निवांत म्हणजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वातावरण वगैरे इथलं एकदम बेस्ट आहे. आपल्या इकडं लोकं म्हणजे 60-70 म्हणजे विषय त्यांचा म्हणजे पूर्ण हे होते. इथं आता जर लोकं बघितले असतील तुम्ही, तर कमीत कमी सगळ्यांचं वय 80-85 आहे. त्यामुळं लाईफ एक्सपेक्टन्सी पण जास्त आहे इथं कोकणामध्ये, कारण वातावरण एकदम भारी आहे. बघू शकता असं म्हणजे कुठला दंगा किंवा बाकीच्या गोष्टी नाहीत, एकदम भारी आहे राहायला. ही आठवण कायम आयुष्यभर लक्षात राहील. बाकी तिने पण प्रॉमिस केलं आहे आम्हाला कोल्हापूरला आल्यावर, कोल्हापूरला यायचं म्हणून. तर कोल्हापूरला आल्यावर आपण आपला पाहुणचार दाखवू कोकणच्या लोकांना की कोल्हापूरकरांचा पाहुणचार कसा असते. ये बड़ी अच्छी बात कही आप. मला तर एवढंच सांगायचं आहे की बाबा खरोखर तुम्ही प्रामाणिक राहा, लोक तुम्हाला नक्की साथ देतील. साथ दिली नाही दिली तर देव तरी तुमच्या पाठीशी आहेच कायम, त्यामुळे विषय हार्ड आहे. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की म्हणून सांगा. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवला, त्यामुळे थोडं कमी जास्त एडिटिंग होईल. व्हिडिओच्या लागत लाईक करतो, चॅनल पर्यंत सबस्क्राईब करतो. मिळते नेक्स्ट व्हिडिओ मी तर बाय.